श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र प्रतापानंद गोगावले लिखित अध्याय 40. श्री गणेशाय नम। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नम। श्री स्वामी समर्थाय नम। सिद्धवदे नामधारका असता गुरु गाणगापुरी आला एक नाम नरहरी। कुष्ठी होता तो परी आला गुरुपाशी भक्तीने। कुष्ठी झालो म्हणून निंदा करीती जन। वृथा संसारी जन्मून कष्टी झालो स्वामी राजा। पाप केले असेल पूर्वजन्मात असेल असंख्यात म्हणूनही असे भोग भोगीत काय करू स्वामी समर्था। ह्याचे करावे शमन व्रते आचरतो आलो हिंडून। नाही होत सहन ना तरी प्राण मी त्यजीन। तव आला एक नर शुष्क काष्ठ औदुंबर। घेऊनी डोईवर गुरु वदती घे काष्ठ झड करी। काष्ठ घेऊनी संगमासी त्वरित तू रोवीसी जल घेऊनी सेवेसी। तीन वेळा स्नपण करी जे दिनी काष्ठासी। येतील परणेसी जातील दोष तुझे परियेसी। होईल अंग तुझे बरे जणू हसू लागती। तुझं काय झाले म्हणते शुष्का पल्लव कैसी येती। नाही ऐकिले ऐसे कधी ऐकोनी तयांचे वचन नर हरी करी नमन। गुरुवाक्य असे माझं प्रमाण त्यांचे वाक्य कैसे होईल असत्य। ऋषीश्वरांसी वधे सुत पूर्वी पांचाळ नगरात राजा होत सिंहकेत। तया पुत्राचे नाम धनंजय राजसूत हिंडतसे अरण्यात। लिंग तेथील शबर उचलूनी घेत शबर राजपुत्रासी असे पुसत। कोण्या विधीने करावी पूजा भस्म आण प्रतिदिनी जे असेल स्मशाणी। ऐसे चित्ताभस्म देऊनी करावा पूजा विधी। भिल्ल पत्नीस सांगे पूजारीती येणे प्रमाणे करी पूजा शबर शबरी। परी एके दिनी नगरी चिताभस्म न मिळे लागली चिंता शबरासी। काय करावे वदे पत्नीसी वाटे त्याजावे आपुल्या प्राणासी। भस्म मिळविण्या शब शबर तव शबरी वदे हसोनी। चिताभस्म मी देईन मजं करावे दहन। भस्म तेची लावा शंकरासी दहन केले शबरीसी। भस्म घेऊनी पूजी शिवासी प्रसाद घेऊनी हस्तेसी। नित्याप्रमाणे बोलवी पत्नीसी तव शबरी आली समोरी उभी टाकली। प्रसाद घेऊनी गेली घरता आपुल्या शबर विस्मय करीसी वदे देह दहन केले तुझसी। आली पुन्हा कैसी सांगेती प्रसन्न झाला शंकर। झाली शिवकर्णी हाक तुमची ऐकोनी आले तत्काळ उठून गुरुचरणी। जैसा भाव पावे तैसे फळ गुरु त्याचा भाव पाहतासी उदक घालती काष्ठासी। पल्लव आले तत्क्षणेसी दिसू लागला वृक्ष औदुंबर। काष्ठासी पल्लव फुटले तैसे कुष्ठ गेले शरीर सुदेही झाले। संतोषोनी महास्तोत्र केले गुरुचे इंदुकोटी ते करुणा सिंधू भक्तवत्सलम। नंदन त्रिसुनी दत्त मंदिराक्ष श्री गुरुम गंधमाल्य अक्षतार्दी वृंददेव वंदितम। वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम। स्तोत्र अस्क ऐसे करी विनवी तसे परोपरी। स्वामी देवा श्री हरी केला कृपा श्री स्वामी समर्था। श्री गुरु नर हरिसी देती विद्या सरस्वती मंत्रासी उपदेशी परियेसी तू दास अमुचा वंशोवंशी। इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले विरचिते सार्थ सारे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वत्युपा पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम 44 ओवी संख्या 712। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। प्रतापानंद गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की काही असे भक्त आहेत स्वामी भक्त जे परदेशात राहतात। काही असे असे आहेत की ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही आहे किंवा जे वाचू शकत नाहीत किंवा ज्यांना ऐकायची इच्छा आहे किंवा काही असे पण भक्त आहेत ज्यांना स्वतःला वाचन करायचं आहेत पण पोथी नाही आहे। तर त्या भक्तांसाठी या व्हिडिओमध्ये असलेले जे काही मी अध्यायाचे पेजेस आहेत तिथे तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता। पहिल्या पेजचे जे नियम आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत। त्याच्यामुळे मी जर काही पोथी वाचत असेल तर ते वाचताना काही चुकलं असेल तर माफी असावी क्षमस्व। भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।